आमदार बच्चू कडू आपल्या सोबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. दादांनी अर्थसंकल्प सादर केला आहे, शेरो शायरीतून अर्थसंकल्प त्या ठिकाणी सादर करण्यात आला. जबरदस्त फटकेबाजी म्हणावी दादांची. बिलकुल जबरदस्त, पण शेतकऱ्यासाठी एकही रन नाही काढला. सगळे कर्मचाऱ्यासाठी सिक्स मारले, विकास कामासाठी सिक्स मारले, पण दिव्यांगासाठी दोन रन काढले, ते अर्धवटच ठेवले. माझं असं म्हणणं आहे का 5 लाख कोटीच्या बजेटमध्ये 4% हे दिव्यांगासाठी खर्च झाले पाहिजे. 4 25 हजार कोटी खर्च झाले पाहिजे. किती दिले? 1400 1600 कोटी. 5 7 हजार तर द्यायला पाहिजे ना, 10 हजार कोटी द्यायला पाहिजे. कायदा हो, 2016 कायदा आहे का, आम्हाला आमच्या बजेटमध्ये आमचं स्थान दिव्यांगाचं कायद्यानं ठरवून दिलेलं आहे, आणि ते 20 हजार कोटी तरी आम्हाला दिले पाहिजे, ते दिले नाही. शेतकऱ्यांसाठी जी भूमिका महत्त्वाची आम्ही नेहमी मांडत आलो आहे का, एकतर भाव द्या, भाव देत नसेल तर उत्पादन खर्च कमी करा, आणि उत्पादन कमी करचं खर्च कमी करण्याची ताकद आमच्या मागणीमध्ये आहे. MRSS मधून रोजगार हमी योजनेचे कामं, म्हणजे पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRSS मधून करा. पण याबद्दल पुन्हा एकदा तुम्ही काही भेट घेणार आहात का अजितदादांची, त्यांना सांगणार आहात की दिव्यांगांसाठी एवढं एवढं तुम्ही करायला हवं? तेव्हा होईल, आता TV9 मारून त्यांना मी सांगतो. नक्कीच. पण दादांनी म्हटलंय की बिजली चमकती आहे तो आकाश में बदल हो जाते हैं, अशा स्वरूपाने त्यांनी हा अर्थसंकल्प मांडलाय. त्यांच्यासोबत तसंच झालंय ना. काय म्हणायचंय काय आता तुम्ही समजून घ्या. एक महत्वाचा प्रश्न आहे, ज्या पद्धतीनं रोहित पवार म्हणतायत की भाजप जे आहे ते मित्रपक्षानं संपवण्याचं काम करतात, तुम्ही मित्रपक्षातच आहात, त्यामुळे नेमकी तुमची भूमिका काय? त्यांच्या मताशी सहमत आहात तुम्ही देखील, भाजप खरोखर मित्रपक्ष संपवते असं तुम्हाला वाटतं? निसर्गाचा नियम असा आहे, बडी मछली छोटी मछली को खा जाती है, भाजप त्याच्यात पटवित आहे. काही विचार करून त्याचा शिकार करतं. भाजप थोडा विचार करताना लहान पक्षाचा विचार करत नाही, लगेच हातात सापडलं का त्याला गिटकून टाकतं. बरं, जरांगे पाटलांबद्दल जी भूमिका आता सरकारने घेतलेली, SIT स्थापन केलेली आहे, त्या ठिकाणी बऱ्याचशा नेत्यांची चौकशी होईल असं बोललं जात आहे. रोहित पवारांचं नाव येतं, राजेश टोपेंचं नाव, शरद पवार या मागे असं सुद्धा आरोप होतो आहे. उघड उघड ही सगळी आरोप होत आहेत, आमच्याकडे पुरावे ते सुद्धा आम्ही देऊ असं बोललं जात आहे. किती गंभीर वाटतं हे प्रकरण तुम्हाला? आणि आता जरांगे पाटील ज्या पद्धतीनं बोलले ते निषेधार्थच आहे, परंतु बोलल्यावर SIT आपण लावतोय. 250 मराठ्यांनी पोरांनी आत्महत्या केली, त्याची काय चौकशी केली नाही? त्याचे का कारणं शोधले नाही? ते पण शोधायले पाहिजे ना. अशामुळे विनाकारण सरकारची बदनामी होतं, उलट याला उलट खतपाणी घालण्याचं काम होतं आहे. तुम्ही लगेच शिवगाड केली त्याचा आम्ही निषेधच करतो, सोबत नाहीच आहे. जरांगे पाटील साहेबांनी राजकीय बोलूच नये, जे काही बोलावं ते समाजापुरतं बोलावं, जेव्हा राजकारणात उडी घेईन तेव्हा राजकीय बोलावं. पण आता कोण वाईट आणि कोण बरा, व्यक्तिगत टीकाटिप्पणी केल्यापेक्षा सार्वजनिक समाजाच्या हितासाठी जो असेल त्याच्या बाजूनं उभं राहून किंवा त्या बाजूनं कसं बोलता येईल हे पाहावं. परंतु माझं असं म्हणणं आहे का, ठीक आहे आपण चौकशी करणार, कोण हस्तक्षेप आहे, कोण त्यांना मागचं त्याच्या मागं कोण आहे, मला तर वाटत नाही कोणी आहे. परंतु मला याची खंत वाटतं सरकारची, मी जरी सरकारमध्ये आहे तरी माझी अशी खंत आहे का, 250 मराठ्यांनी आत्महत्या केली त्याची का चौकशी करता आली नाही? ते का तरुण पोरं फासावर गेले याची चौकशी झाली पाहिजे ना. नक्कीच. जरांगे पाटील आपल्या भूमिकेपासून वेगळी भूमिका घेत आहेत आणि त्याला राजकीय रंग असं वाटतं तुम्हाला? मला असं वाटते का, हा जो विषय आहे, आता एखाद्या आंदोलकाच्या वेळेस एखादी चूक होतं मान्य, आता आम्ही आंदोलक आहे, शरद जोशीने पण चुका केलेल्या आहे, त्यांनी आंदोलन करताना कुठं थांबवलं पाहिजे कुठं नाही थांबवलं पाहिजे, हा सगळ्याचं वेगवेगळं मत असतं आणि त्याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीनं समोर जात असतो. आता ह्या चुका तर गृहीतच आहे, माणूस आहे तर चुका होणारच आहे. पण मला असं वाटतं का, आखरी हे एक त्याच्या मागचा मर्म का आहे का, 75 वर्षामध्ये 11 मुख्यमंत्री मराठ्यांचे झाले, 140 आमदार मराठ्यांचे आहे, मग त्या 8-9 जिल्ह्यामधलं आरक्षणापासून दूर का राहावं लागलं? ही शर्मिंदाची गोष्ट नाही आहे, ही शर्मिंदाचीच गोष्ट आहे. त्याच्यानं त्याचा तो भाव, जो संताप आहे लोकांमध्ये, ते पण ओळखलं पाहिजे. जरांगे पाटलांनी काय करायला हवं, काय तुम्ही त्यांना काही सांगू इच्छिता? मला वाटतं मी सांगणे एवढा मोठा नाही आहे. पण हे सगळं जे काही सुरू आहे, आता जरांगे थेट सरकारवरच आरोप करतायत की मला मारण्याचा घाट घातलेला आहे, सलाईनमधून वीज देणार. चुकीचं आहे असं कोणी करणार नाही. हां, काही राजकारण होऊ शकतं ते मान्य करतोय, पण देवेंद्रजी फडणवीस कोणाला मारेपर्यंत जाईल किंवा मारून टाकेल बिलकुल हे निषेधार्थ आहे असं त्यांनी बोलू नये. कारण जे खरं आहे ते खरं बोलण्याची माझी एकंदरीत भूमिका आहे.
राजकारण कोणी जरूर करेल, एखादी गोष्ट आंदोलन कसं आपल्याला बाजूनं करता येईल काय करता येईल ह्या गोष्टी झाल्या असेल कदाचित, पण मला असं वाटतं ते मारेपर्यंत कोणी करेल असं नाही होतं. आपल्या भूमिकेवर ठाम आहे ते म्हणतात, मी जे बोललोय त्या भूमिकेवर मी ठाम आहे, फडणवीसांबद्दल बोललोय त्यावर मी ठाम आहे आणि माझ्याकडे पुरावे योग्य वेळेवर मी पुरावे देईन. मला कुणी कुणी कॉल केले होते साहित्यच बोललो तर फार चांगलं ना, पण कशाले टांगती तलवार ठेवायची. माझं असं मत आहे पुरावे जर असेल तर झट फायर या समोर मीडिया समोर. आणखी चिघळेल हा विषय काही चिघळत नसतं, सत्य बाहेर येणं आलंच पाहिजे. चिघळलं मग चिघळते म्हणून विषय बाहेर आणायचा नाही, सत्य बाहेर आणायचं नाही, हे काही बरोबर नाही आहे ना. कोणी असन जो कोणी दोषी असेल, आम्ही काही नालायकी केली असेल तर आमचंही बाहेर येणं गरजेचं आहे. धन्यवाद आमच्या बोलल्याबद्दल. तर आपण पाहतोय बच्चू कडू यांनी आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे. जरांगे पाटील यांच्या बाबतीत सत्य बाहेर यायला पाहिजे असं सुद्धा ते म्हणतायत. सरकारमध्येच आहे पण सरकारबद्दलही त्यांनी म्हटलेलं आहे. देवेंद्र फडणवीस असं कुठलाही घाट घालू शकत नाही, कुठलाही कट टाकू शकत नाही. जरांगे पाटील यांनी सुद्धा बोलताना विचार करावा असं सुद्धा त्यांनी सल्ला दिलेला आहे. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकचा, गिरीश गायकवाड, टी व्ही नाईक, मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.